परिणीती चोप्रा या अभिनेत्रीचा दावते इश्क हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? या सिनेमात परिणितीने भूमिका केलेलं कॅरेक्टर एका पाठोपाठ एक लग्न करत चुकतं. एका लग्नानंतर घरातले दागिने पैसे घेऊन पळ काढायचा आणि दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागायचा असा तिचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही कोणीतरी तसं करणारं सापडलं तर आश्चर्य वाटतं. पती पत्नीच्या नात्यात नाही तर बऱ्याच नात्यांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी सध्याच्या काळात परस्परांना सोशल मीडियावरून कळतात. तसंच या घटनेतही झालंय. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे. दावणगिरी जिल्ह्यातल्या स्नेहा उर्फ निर्मला या महिलेनं एक नाही दोन नाही तर चार लग्न केली. तिसरं लग्न केल्यानंतर या पतीला काही काळानंतर सोशल मीडियावरून आपल्या पत्नीच्या चौथ्या लग्नाची माहिती मिळाली आणि डोकं फिरलेल्या अवस्थेतच तो पोलिसांकडे गेला. त्यानं तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण स्पष्ट झालंय. प्रशांत बी असं या पतीचं नाव आहे. त्यानं असा दावा केलाय की आपल्या पत्नीनं लग्न केल्याचं सोशल मीडियावरून म्हणजेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून समजलं. मुळात प्रशांत बी हाच त्याच्या पत्नीचा तिसरा पती आहे. प्रशांत आणि स्नेहा उर्फ निर्मला यांची गोष्ट ही सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार त्यानं 21 नोव्हेंबरला पोलिसांकडे नोंदवली. आपण गर्भवती असल्याचं सांगून ती माहेरी निघून गेली होती. मला न सांगताच तिनं गर्भपात केला आणि सरळ दुसरं लग्न केलं. आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. मी इंस्टाग्रामवर फोटो पाहिल्यानंतर मला तिच्या लग्नाविषयी कळालं असं प्रशांतनं TV9 कन्नड या वृत्तवाहिनीला सांगितलं. स्नेहा उर्फ निर्मला हिचा चौथा पती बेंगलुरूचा रहिवाशी असून त्याचं नाव रघु असं आहे. स्नेहा उर्फ निर्मला हिच्या आधीच्या 2 लग्नांची माहिती प्रशांतला मिळाली होती. तो म्हणाला, आम्ही सोशल मीडियावर भेटलो, प्रेमात पडलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिची पूर्वी 2 लग्न झाली होती हे मला तिने किंवा तिच्या कुटुंबातल्या कुणी सांगितलं नाही. अलीकडेच तिचा एक नातेवाईकांकडून आम्हाला याबद्दल माहिती मिळाली. स्नेहा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिथं तिचे बरेच फॉलोअर्स देखील आहेत. ती सतत नवनवीन रील्स करत असते. तिच्या फॉलोअर्समध्ये कितीतरी पुरुष आहे. तिने आणखी कुणाला फसवू नये यासाठी आपण पोलिसात तक्रार केल्याचं प्रशांतकडून स्पष्ट करण्यात आलंय.